नमस्कार मित्रों, माझं नाव विकास पाटील। आज आपण भाषा या विषयाचं धडा क्रमांक 18 मजेशीर घोड्या पान नंबर 58 या हा भाग पाहणार आहोत। तर मग चला आपण मजेशीर घोड्या नेमकं कशा असतात ते आपल्याला पाहायचं। तुमच्या गावाला नदी आहे का? आपल्या आजूबाजूला नदीचं तलाव काही आहे का? तर आपल्या काही अंतरावरच तापी नदी म्हणून, त्या तापी नदीमध्ये बघा तुम्ही कधी घोडी पाहिली आहे? हो, तर घोड्या त्यामध्ये असतात। मग घोडी असते, त्याच्यामध्ये लोक बसतात किंवा छोटे वाहन असते, उदाहरणार्थ दोन चाकी गाडी असेल, बायसिकल असेल, सायकल असेल, हे ठेवले जातात आणि वळणाच्या सहाय्याने आपल्याला या काठावरून पलीकडच्या काठावर पोहोचवलं जातं। मग ती झाली मोठी होडी। मग त्या मोठ्या होडीमध्ये तुम्ही बसले आहेत का? हो, तर बऱ्याच मुलं बसलेली असतील, आणि जर बसलेले नसतील तर नक्की नदी काठावर आपल्या आई वडिलांबरोबर जा आणि ते नक्की पाहायचं त्याला। मग जर तेवढ्या मोठ्यामध्ये आपण पोहोचू शकतो तर या जे मजेशीर उघड्या आहेत त्या मजेशीर उघड्यांमध्ये एकदम त्या ठिकाणी, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला त्या ठिकाणी ठेवून द्यालेले आहे किंवा एक जंगलामध्ये काही लोक काही प्राणी राहत होते, उदाहरणार्थ आता त्या ठिकाणी दिलेले आहे की उंदीर राहत होता, नंतर ससा राहत होता, काही पक्षी होते आणि ठेंगुणा ठेंगू नावाचे छोटे छोटे ठेंगू नावाचे माणसं होते। आता त्या ठेंगूमध्ये ठेंगू म्हणजे नक्की केवढे? तर आपल्या हाताचा अंगठाही तेवढे आणि तेवढे, तर त्यांचे चालणे हे खूप छोटे छोटे पावलांमध्ये। आता आपल्या चालणं आपल्याला काही वाटत नाही कारण आपल्या पावलां दोन पावलांमध्ये अंतर असतं आणि आपण पटापट चालत राहतो, त्यांना ते अंतर जास्त वाटेल कारण ते ठेंगू आहे। मग या सर्व मित्रा राहत होते एका जंगलामध्ये, पण त्या जंगलामध्ये कुणीतरी राहायला आलं आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की घरं बांधले जाणार आहे, आणि ते घरं बांधले गेले की मग त्या ठिकाणाहून या प्राण्यांना दुसरीकडे जावं लागणार होतं, म्हणून त्यांनी जाण्याची आपली व्यवस्था करत आहे आणि हेच या पाठातून आपल्याला आहे दिलेलं आहे। तर मग चला आपण पान नंबर 58 काढा, म्हणजे त्या ठिकाणी आपण एक एक परिच्छेद वाचन करून मग त्याची आपण सविस्तर चर्चा करू। तर चला मग पान नंबर 58 मी वाचन करतो। एक परिच्छेद झाला की लगेच थांबेल, तुम्ही बोट ठेवा त्या ठिकाणी। एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते, अगदी छोटेसे, अंगठ्या एवढीच माणसं, चंदू, टिंग, चंपू अशी काहींची नावे होती। गावात वसलं होतं त्यांचं। एकदा काय झालं, जंगलातील जी सगळी जागा कोणीतरी विकत घेतली, तिथे घर बांधायचं ठरलं, कामासाठी तात्पुरती घर तयार झाली। मग ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर सगळ्यांच्या घाई घाईनं ती जागा सोडावी लागली। चिमण्या उडून दुसऱ्याकडे दुसऱ्या जंगलात गेले, ससे थोड्या दूरवरच्या डोंगरावर गेले, उंदरांची घर बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरलं कारण त्यांना माहीत होतं की कामगारांच्या घरात खायला मिळणार आहे। हा झाला पहिला। म्हणजे याच्यात काय आहे की त्या एक जंगल होतं, जंगलामध्ये काही प्राणी आणि हे ठेंगू राहत होते, त्या प्राण्यांमध्ये आपण लक्षात आलं की ससा होता, काही पक्षी होते, उंदीर होते आणि हे ठेंगू होते। तर त्या ठिकाणी काही लोकांनी त्या ठिकाणी घर बांधायचं ठरलं आणि म्हणून त्या नदीकाठी घरी बांधायला घर बांधायला सुरुवात झाली। मग त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं, मग ते जात असताना काय लक्षात आलं तुमचं की पक्षी पक्ष्यांना काही चालण्याचे काम नाही, उडत बाजूच्या जंगलात चालले गेले। मग राहिले ससे, तर ससेने ठरवलं की आपण उंच टेकडीवर दुसरीकडे चालले जाऊ, त्यामुळे तेही चालले गेले। त्यांच्या त्या ठिकाणी ते बिळात झोपात राहत होते। उंदरांनी ठरवलं की आपण याच ठिकाणी राहणार का? तर लोक जर आले ते घरं बांधतील, घरामध्ये राहतील तोपर्यंत आपण कुठेतरी बाजूला जंगलात लपून बसू कारण ते राहायला लागलं म्हणजे त्यांच्या घरात काहीतरी धान्य राहील आणि ते आपल्याला खायला मिळणार आहे, म्हणून ते तिथं त्यांनी राहण्याचं ठरवलं। मग आता ठेंगू कुठे राहतील? तर ठेंगूंनी सुद्धा तिथून आपण चालत जायचं, मग कसं जायचं ते पुढच्या परीक्षेनं दिलेलं आहे। चला
ठेवून पण एकत्र जमले. त्याच्या नेत्याने सांगितलं आपण आपल्या आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रणात जाऊन राह. मला जायचा रस्ता माहीत आहे. एक डोंगर एक नदी कोणाने की येत होते. तिथं खूप जागा खूप झाडं खूप खायला प्यायला आहे. तिथे राहू आपण. म्हणजे काय तर त्यांचा एक लीडर आपण त्याला म्हणतो मुखिया. तो पुढे आला त्याने सांगितलं की आपल्याला पण इथून सगळे एकत्र आले आणि सांगितलं की इथून आपल्याला आता हाला जाय जावं लागेल. मग आपण आपली तयारी करूया. मला एक माहिती आहे की इथूनच बाजूला एक जंगल आहे. त्या जंगलाचं नाव आहे इच्छापूर्ती. आणि त्या नातेवाईकांकडे आपण जाऊया. कसं जाऊया तर आपल्याला एक रात्रभर वर्ष एक टेकडी ओलांडावी लागेल आणि नंतर नदी ओलांडावी लागेल आणि तिकडच्या बाजूला इच्छापूर्तीचे जंगल आहे. मग त्यांचं ठरलं की चला आपण एक दिवशी निघूया. मग ते रात्री निघालेले आहे. पुढच्या परिच्छेदात दिलेलं आहे. एका रात्री ते निघाले. रस्ता म्हटला तर जवळचा पण ठेवणार लांबच की चालून चालून ते नदीकाठी आले. मग आली पंचायत. नदी ओलांडायची होती आता काय करायचं. त्यांना भेटला एक ससा. त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली. ससा म्हणाला इथे हे खूप चांगला दयाळू मुलगा आहे बंडू नावाचा. तो त्या घरात राहतो. तो खूप हुशार आहे. तो करेल मदत. मी एकदा सापड्यात अडकलो होतो तेव्हा त्यांनाच मला बाहेर काढलं होतं. तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टक टक करा. तो उठेल आणि करेल काय. म्हणजे याच्यामध्ये ते रात्री निघाले. चांदणा रात्र होतो. म्हणजे चांदणा चंद्राचा प्रकाश पडलेला होता त्याला चांदणा रात्र म्हणतात. त्या प्रकाशामध्ये निघाले आणि एक टेकडी ओलांडले. ओलांडताना त्यांना एकदम विचारामध्ये होते की काय करावं चालताना. तेव्हाशी त्यांना ससा भेटतो आणि ससा मग त्या खेमूलना बोलतो की एवढं विचार काय करतायत तुम्ही काय अडचण आहे. तेव्हा सांगायला की आम्हाला पलीकडे जायचं आहे नदी आहे तर कसं जायचं हा एक विचार आहे आमच्या मनात चालू आहे. तेव्हा त्या ससाने एक माहिती दिली की इथं एक बाजूला बंडू नावाचा एक मुलगा राहतो. तो खूप हुशार आहे आणि तो दयाळू आहे. एकदा माझा पाय अडकला होता त्यानेच मला काढलं होतं. त्याच्यातून मार्ग काढला होता. तुम्ही त्याला भेटा आणि तो तुम्हाला काहीतरी मदत करेल. मग त्याने सांगितलं की बघा ती खिडकी आहे तिथं जाऊन त्या खिडकीवर तुम्ही दुसरं टक टक असा आवाज करा. आणि ते गेले त्या ठिकाणी जायला निघालेले आहेत. तुमच्या परिच्छेदात आपल्याला दिलेलं आहे. चला पुढचा परिच्छेद. चांदणं पडलं होतं. सगळ्यांना शशाला दाखवलेली घराची खिडकी दिसली. खिडकीला गज होत. ठेंगूने शशाला शशांचे आभार मानले. आता या ठिकाणी आभार हा शब्द आलेला आहे. आभार म्हणजे काय. कृतज्ञता व्यक्त करणे. आभार मानणे कृतज्ञता व्यक्त करणे. त्यांनी आभार किंवा आपण कसं म्हणतो थँक्यू असं म्हणतो तसं त्यांनी आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले. घराबाहेरच्या सायकीच्या बिलावरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले. बिछाण्यावर दार झोपलेला बंडू त्यांना दिसला. ठेंगू चंदून खिडकीवर टकटक केलं. बंडून पूस बदलली. पूस म्हणजे या बाजूकडून त्या बाजूला झोपले. चंदून पुन्हा टकटक केली. बंडू पूर्ण जागा झाला. ठेंगूला खिडकीत पाहून इतका दुःख झाला की तो की त्याला बोलायला सुचेना. मग उडी मारून तो खिडकीपाशी आला. बघा त्या ठिकाणी चांदामंगळावर सगळ्या शेषांनी दाखवलेल्या घराची खिडकी ती पाहिली होती. त्या खिडकीजवळ ते गेले. त्या साईच्या वेळावरून चढले. त्यांना थोडस बरं वाटलं. त्या एक चढायला लागलं. तो झोपलेला त्यांना दिसलं खिडकी बंडू झोपलेला आहे. त्याने खिडकीवर टकटक केलं. त्याने असा झोपलेला त्या एका काठीवर तो इकडच्या काठीवर झाला. म्हणजे याला कूस बदलले असं म्हणतो. त्यांनी बदलली बदललं पुन्हा टकटक केलं. तो उठून पाहिला. अरे एकदम ठेंगू खिडकीत दिसत आहे. त्याला पहिल्यांदा वाटलं की मला स्वप्नात नाही. म्हणून ते उठला आणि खिडकीजवळ आला. तुम्ही खरंच जाणले आहे. त्याला खूप आनंद वाटला. आणि पुढे त्या ठेंगूने काय केलं ते बघा. अरे वा चिमुकल्यांनो मला तुम्हाला कधीच बघायचं होतं. तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न बोललंय. मग
म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की खरं आहे काय स्वप्न आहे म्हणजे त्याला तो असं शरीराला हात लावत होता की मी झोपेत तर नाही स्वप्नात तर नाही तू जागाच आहे एक जरा बंडू ते ठेकू बोलायला लागले एक जरा बंडू आम्हाला सशाने सांगितलं की तू प्रेमळ दयाळू आहेस तू मदत करशील आम्हाला आम्ही आपली घर सोडून इथे आलोय या नदी पलीकडच्या इच्छापतीच्या रानात जायचं जायचंय आम्हाला पण उडायला पंख नाही आमच्याकडे आमच्याजवळ होड्या नाही नदी पार कशी करता येईल तू सांगतोस काही उपाय चंदून विचार बघतो हा काय करता येईल मला बंडू लगेच म्हणला बंडू थोडा विचार केला आणि म्हणाला बघूया हा माझ्या मुलीचा तुम्हाला काहीच उपयोग नाही ती खूपच मोठी आहे शिवाय माझी वडली तुटलेली आहे कागदाच्या होड्या केल्या तर भिजून बुडतील हा हा चांगला आठवण बघा त्यांच्याजवळ गेले त्यांच्याशी बोलणं झालं संभाषण झालं की आम्ही काय अडचणीत आहोत त्या अडचण सांगितली आणि मग नदी कशी पार करणार आम्ही आम्ही तर छोटं आहोत नदीत पाणी जास्त आहे आम्हाला त्या आमच्याजवळ होड्या नाही असं त्यांना सांगितलं पंकण आहेत ते उडून जाणार तेही सांगितलं मग त्याने ठीक आहे मी काही उपाय सुचवतो आणि मग त्याने सांगितलं माझ्याजवळ होडी आहे पण ती काही कामाची नाही कारण का तुम्ही छोटे मला त्याच्यावर चढता येणार नाही बरोबर आहे तुम्ही चढता येणार नाही त्यामुळे आम्ही वळवण्याची वल्ली तुटलेली आहे त्यामुळे ते तुम्हाला काही उपयोगायची नाही तर मग मी विचार करतो आणि सांगतो आणि त्याला एक आयडिया सुचली एक युक्ती सुचली काय ते बाबा काय काय तुला सगळ्यांनी ठेवून एकच गलका गलका करणे आलेले या ठिकाणी गलका करणे म्हणजे गोंधळ करणे गोंधळ आढावा सुरू झाली मी तुम्हाला अकोडच्या टपऱ्यांच्या होड्या करून देतो अकोड खाल्ला आहे मी हे फळ येतो जसं बदाम येतो तसा त्या प्रकारचं देतो मग अकोड त्या फोडलं की त्याच्यातला जो गळ येतो तो त्या ठेंगूंना खायला दिला आणि त्यांच्या टर्फले खाल्ले असे 6 पडले 12 झाले 12 वळे झाल्या बघूया पुढे काय सांगतो तर त्या आकड्याचा तुमच्या योग्य होईल कारण का ते छोट्याला त्याच्या त्यांना चढता येईल आता बंडूच्या उडीमध्ये चढता येईल त्यांना नाही कारण ती मोठी आहे आणि ठेंगूला त्या पाण्यात छान तरंगतात त्या त्यांना छोटी शीळ मी लावून देईल आता शीळ तर लक्षात आलं का कागदाने तयार केलेली असते ती शीळ मी तुम्हाला दाखवेल शीळ पण कशी असते म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे मी पोहोचतील त्या शीळ मध्ये वाऱ्यानं पोहोचतील बघा हे समजा हे असं समजा तुम्ही सोपं की हे एक अक्रोड जो टर्फल आहे आणि त्या टर्फळीला हे जे कागदाचं लावून दाखवलेलं आहे याला शीळ म्हणतात आणि ही जी लावली आहे एक काळी या काळीला ढोलकाठी म्हणतात आणि ते त्या याच्यामुळे वारा असा लागेलेला आणि वारा ही वाऱ्याच्या दिशेने बरोबर ती काठीकडे जाईल म्हणून याला ढोलकाठी आणि शिव लवून हे जे आहे भाग हा आक्रोडचा भाग आहे आणि या आक्रोडमध्ये या ठिकाणी तो ठेवू बसून त्या काठावर जाऊ शकतो तर असे तर्फले त्यांनी 12 तयार केले आक्रोडपासून आणि आक्रोड आक्रोडपासून 12 केल्यानंतर ते 11 होते 11 बसले मग एक शिल्लक उरली मग सगळ्यांच्या सामान्या ओळीत ठेवला आणि ती ओळी शेवटच्या ओळीला बांधून दिली त्या काठावरती गेले बघा पुढच्या याच्यात दिलेले लक्षात आले की तुमची ही हा ओळी कशी तयार केली तर चला पुढे या झाल्यावर 12 झाल्या आता त्यांना दोरकाठे आणि शिर बनवतो एक डबीत वापरून झालेल्या काळ्या पेटीतल्या काळ्या गोळा करून ठेवल्या होत्या त्या काळ्या कागदाची शीळ करून त्या काळ्याने टाचणीने टोचली बोंडाची ढोलकाठीची म्हणजे आगगाडीला घट्ट चिकटवली उडी तयार झाली ठेंबू थक्क झाले म्हणजे एकदम आश्चर्य झाले की बाबा काय छान बनवून दिलं आपल्या वर भरवता भरवताना बघत होते बंडून आता ते बंडू बनवत होता ते सर्व पाहत होते आणि काही तर मदत करायला लागले तर बघा बघता बघता किती छान वड्या बनवल्या होत्या त्यांनी 1-2 नव्हे तर चांगल्या 12 हुशारच होता तो होडी कशी बनवायची ते कळलं ते मुने मदत केली
केलीच म्हणा पण थोड्या तेवढ्या चंपूच्या हाताला गोंद लागला, गोंद म्हणजे डिंक, आणि त्यांना त्याला जो जो सोळायला म्हणून गेला तो त्याला चिटकला. हे एक नवच लचाण निर्माण झालं. नवच लचाण आता म्हणजे काय, अडचण अडचण निर्माण झाली, नवीन अडचण निर्माण झाली. त्यांना बंडूला अख्ख्या पाण्यानं धुवून कागदावर पुसून त्याला सोडवलं आणि म्हणून पळ. मग बंडू त्यांना म्हणाला, होड्या झाल्या आहे 12, हे तुम्ही आहे 11, पण मी एक 12 होळी एक होळीला बांधतो. तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला त्याच्यात देतात की मी माझ्या सांगितलंच तुम्हाला. चित्र बघा तुम्ही पुढे चला. त्याच्या खाली थोड्याच वेळात सगळ्या नदीकाठी जमले. कोण सर्व बंडू पण आणि त्रिभू पण. बंडूच्या स्वतः साऱ्या होळ्या एक मोठ्या टोपलीत घालून नदीकडे नेल्या. एक एक ठेवला, एकेका ओळीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या. अगदी डोळा पाण्यातून जात होत्या. त्या ठेवून खुश झाले, खुश होणे आनंदित होणे. चांगल्या प्रकाशात त्या 12 होळ्या तापा नदीतून जाताना मस्त दिसत होता. 11 ओळी बांधलेल्या 12 सामान्यांच्या ओळी देखील छान चालली होती. सगळ्या ओळ्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेवून उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला. आता निरोप आहे निघून गेले ते बायासाहेब निघून गेले. बंडूने नदी किनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता. त्यांना समाधान वाटले, आता काहीतरी नदी पलीकडे जाऊन त्या ठेवूंची भेट मी बंडूच्या स्वतःशीच म्हणा. म्हणजे त्या बंडूला आनंदी वाटलं की आपण त्या ठेवूंना मदत केली म्हणून, आणि त्या ठेवूंना पण आनंद वाटला की आपल्याला कोणीतरी आपल्याला बंडू नावाच्या मुलाने मदत केली आहे. त्याच्या त्या कृतज्ञता व्यक्त केली का निरोप देऊन. आणि अशा प्रकारे ही छोटीशी गोष्ट म्हणून याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, तर नेहमी अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करेल. आता बंडूने मदत केली आहे की नाही ठेवूंना, तशी तुम्ही म्हातारी व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, त्यांना तुमची मदत करा. धन्यवाद.